नमस्कार, नमस्कार। मी लता देशपांडे, कुमारची आई। तुम्ही निरोप पाठवला म्हणून आले इथे। पण तुम्ही तर आजारी होता ना, हवालदार पाटील सांगत होते। हा, आजारीच आहे, हो अटॅक आला होता। पण काय करणार, आई पडले ना मी, मुलासाठी यायलाच पाहिजे। तुला आई आहे? तुला आई आहे का? हो आहे ना, गावी असते। गावी असते, आठवण येत असेल नाही का रे आईची? तू इथे, ती तिथे। आपण कुमार बद्दल बोलूया का? ते बोलू रे नंतर, त्याच काही हे नाही। पण साईनाथ राणे का? केवढं मोठं नाव रे तुझ। तर साई, साई चालेल ना? हो बोला नाही। संपलं की सगळं? अरे काय माहितीये का, हा कुमार आहे ना, हाय जरा भडक उडोख्याचा। आता बघ ना, काय गरज होती का कायदा हातात घ्यायची? पण नाही ऐकलं। पण तसं अगदी सरळ आहे हा मनाने? नाही, तो मनाने सरळ आहे माहिती आहे मला, म्हणून तर तुम्हाला बोलवून घेतलं। नाहीतर सरळ केस नसती का रजिस्टर केली? मग आता काय करतोस, सोडतोस त्याला? हो हो, अहो फक्त दम द्यायचा आणि सोडून द्यायचा एवढाच विचार होता माझा। असे इन्स्पेक्टर हवेत, म्हणून मी लहानपणापासून कुमारला सांगायची बरं का, की तू इन्स्पेक्टर हो, इन्स्पेक्टर हो। पण हा नाही। पण आई थोडा टेक्निकल प्रॉब्लेम झालाय। का रे बाबा? नाही म्हणजे झालं असं की बराच वेळ घरून कोणी आलं नाही ना, त्यामुळे त्याच्या नावाची लॉकअप रजिस्टरमध्ये एंट्री झाली, त्यामुळे रात्रभर त्याला इथे थांबावं लागेल। पण सकाळी सोडतो ना मी त्याला। रात्रभर लॉकअपमध्ये राहायला लागेल? नाही नाही, त्याची काही काळजी करू नका, मी आहे ना। मग काय, मग ठीक आहे, सकाळ झालं मी त्याला घेऊन येईन, म्हणजे तुम्हाला इथे यायची काही गरज नाही। तू घेऊन येशील? फारच छान, पहिल्या चहालाच घ्या घरी। काय, नक्की निघू मग मी येते। हे बघा, हे पुरावे आईने आपल्याशी खेळलेल्या खेळाचे। नाही पण मी काय म्हणतो की ह्या मागचा त्यांचा उद्देश जो असेल तो गप्प बसायचा। रमेश कुलकर्णी, गप्प बसायचा। आई या थराला जाईल असं अजिबात वाटलं नव्हतं। म्हणीचा अर्थ आज कळला। कोणत्या? साठी बुद्धी नाठी। बस कर म्हणीच्या, बस कर, त्याच्यावर चर्चा नको जास्त। आई यायच्या आत काय तो निर्णय घ्या तुम्ही। राहुल, मी आत्ताच्या आता दादाच्या घरी जाते। चल चल बॅग भरूया। मनोज, मी निघतो, या घरामध्ये मी राहणार नाहीये। चल 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 लवकर। मनोज सर, आपण ताबडतोब लगेच निघूया आपण। चल अहो रंजू, आता हे सगळेच हे घर सोडून निघालेत, आपण काय करायचं? लताबाई, असं वागतील असं स्वप्न सुद्धा कधी वाटलं नव्हतं। सख्या मुलांची एवढा नाटकीपणा! अरे डॉक्टर देसाईने सुद्धा या खोटेपणात आईला साथ द्यावी? काय नाही ग, पक्की नाटकी आहे ती, मला एक कळत नाही, माझ्याशी नाटकीपणा, चक्क खोटा हार्ट अटॅक। पण हे नाटक करण्यात त्यांचा हेतू काय होता? अगं हेतू मरू दे, हे सगळं करायची गरज काय होती म्हणतो मी? आपण घर सोडून जाणार म्हटलं ना, तेव्हा आपलं प्रेम मिळावं म्हणून हे सगळं केलं त्यांनी। हे सगळं झाल्यानंतर सगळे जण जवळ येतील अशी अपेक्षा आहे तिची, उलट सगळे दूर जातील आता। तुझं काय? व्हॉट डू यू मीन बाय तुझं काय? हे सगळं झाल्यानंतर इथे राहीन अशी अपेक्षा आहे तुझी, ताबडतोब निघायचं। पण जायचं कुठे? अगं एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन राहू, पण आता इथे एक क्षण सुद्धा थांबणार नाही। माझं ऐकशील, आपण प्रकाश दादाच्या घरी जाऊया। ते बघू नंतर, तू आधी बॅग भर। खरंच बॅग पॅक करू? हो ताबडतोब, तू बॅग पॅक कर आधी। पण थांब का? अगं ते विल। राहुल, राहुल। मनोज, मनोज काय, डोंट गेट एक्साइटेड, शांत हो। मी नाही शांत होणार। तरीही शांत हो आणि मी काय सांगतो ते आई। काय? हे बघ, तिनं का फसवलं ना हे तिचं तिला माहिती, मी काय तिला विचारायला जाणार नाही। मग तुला काय वाटतं, मी जावं? नाही ते तुझं तू ठरव, आपण मात्र मुलांची कर्तव्य करायची आणि तिने हे असं फसवायचं आपल्याला।
पण मला एक गोष्ट कळत नाही, तुझा तो डॉक्टर अविनाश तो कसा काय तयार झाला या नाटकात सामील व्हायला? त्याला विचारणार आहे मी. विचारणार नाही रे, विचारणार नाही. तू आत्ता फोन कर त्याला, आत्ता फोन कर. अरे आत्ता नको रे, आत्ता निर्णय घेणं महत्वाचं आहे. कसला? इथे राहायचं की ताबडतोब घर सोडून जायचं हा प्रश्न आहे. हे बघ मनोज, मी का जाऊ घर सोडून? इस्टेट तर सगळी माझ्या नावावर आहे. आज आता तर जाऊ दे ना. पण मी जर याला जात नाही म्हणालो तर याला संशय येऊन हा सुद्धा इथेच राहिला तर? नाही, आता तोंडावर तर याला मी सुद्धा घर सोडतोय असंच सांगायला. अरे काय ठरवलंस तू? मी मनीषाला विचारतो आणि तुला सांगतो. हा ताटाखालचा मांजर हा, याचंच टेन्शन आहे. बाबूराव तुम्ही? अहो बाई कमाल करता तुम्ही, मला म्हणला पोलीस स्टेशनला जाऊ नको आणि तुम्ही इथं. अहो पेशंट आहात बाई तुम्ही. पण आता पोरांनी घोटाळा केला तर नको काय येऊन पाहायला? वय वय नाही, मगाशी तुमच्या घरला फोन केला होता की कुमार साहेबांना सोडलं का म्हणून विचारायला, तेव्हा कळलं की तुम्ही इथं आलात. ताबडतोब माझी गाडी घेतली इथं आलो. अहो हे झटक्याचं दुखणं लई डेंजर असतं, जरा काळजी घ्यायला हवी. नाही आता काही काळजी घ्यायची गरज नाही आहे फारशी. अहो अटॅक येऊन गेला सुद्धा आता पुढचे 20 वर्ष तरी मला काय होत नाही बघा. कुमार साहेब कुठे आहेत? आत आहेत ना. का सोडत नाहीत त्याला? नवीन साहेब नमस्कार. राणे साहेब पटवायचं नाही का त्याला? पटवायचं काय त्याच्यात? काय रे साई पटला? कुमारने काय खून केलाय का दरोडा घातलाय? तेच म्हणतोय मी, मग का सोडत नाही त्याला? अहो जरा एक तांत्रिक प्रॉब्लेम आलाय. तांत्रिक? टेक्निकल प्रॉब्लेम आलाय. आता कसं बोलला ते? असं इंग्लिश बोललं की माझ्या टाकुऱ्यात कसं अगदी फिट बसत बघा. हो का? अरे वा. साई उद्या सकाळी पोहोचवणार आहे त्याला घरी. मग येऊ मी. येते. रिक्षाने कशाला जाते? माझ्या गाडीत चला, नवी गाडी घेतली ती बघा. अरे वा, नगरसेवक होऊन किती दिवस झाले हो तुम्हाला? आता मागच्या महिन्याला 2 वर्ष झाली की. हो का? एवढ्यात नवीन गाडी आली? छान छान. शास्त्री रोड वरून नेली की नाही? नाही म्हणजे ते होऊन जाईल, ते बजेट सँक्शन करून घेतो मी. अच्छा, बजेट सँक्शन झाल्यावर त्यातनं रस्ताच बांधा, नवीन गाडी नका घेऊ. बर, येते मी आता. साई, साई कुमारची काळजी घेशील ना? हो आई. चल रे बाबा चल. मनीषा सगळी पुस्तकं इथनं नेऊया नको आपण. काही सॉर्ट करून इथेच ठेवून देऊया मागे. हो हे घे, हे हवंय. सगळी इस्टेट माझ्या नावावरती झाली म्हणून काय काय प्लॅन्स केले होते मी. पाणी फिरलं की नाही सगळ्यावर? त्या महाशब्द ना मी तर त्यांना शिव्या घालून काय उपयोग, त्यांनी काम केलं त्यांचं. आयडिया कोणाची होती पण? तुमच्या आईंचीच. हे बघ, ए जरा काही दिवस जाऊ दे, मी जा विचारणार आईला. त्या काय उत्तर देणार रे तुला? जाऊ दे ना. आपण तरी उगाच चर्चा करून कशाला डोकं पिकून घ्यायचं? आपण आपली इथून निघून जाऊया. आम्ही कुठे आणि त्या बंडूचं काय ठरलं? मनोजरा बंडू, आम्ही ताबडतोब हे घर सोडून चाललोय, तुझं काय? माझं काय विंचवाचं पिराड पाठीवर घेऊन निघालोय. अरे तू आमच्या बरोबर येणार आहेस का केशव दादाकडे जाणार आहेस? तू नेत असेल तुझ्या बरोबर. नाही नाही, तू आमच्या बरोबरच ये. तिथे नवीन जागेमध्ये तुझी मदत होईल मला. मी काय 24 तास घरातच थांबणार तिकडे? ही बॅग का नाही लागत आहे? ते कापड बाहेर आलं तिकडनं. मनोजराव अजूनही विचार करा. पूर्ण विचार केलाय मी. तू काय उभी आहेस? तो अमेया कुठे आहे? अमेया ही बॅग का लागत नाहीये? जरा अमेयचाही विचार करा. तोच विचार करतोय मी. एक तर घरात त्याला कुमारची संगत आहे, त्यात आता खोटं बोलणाऱ्या आजीची साथ नको. मनोजराव काय चुकीचं बोललो मी? आणि कशाला बोलतोय मी? रंजू अगं माझं जरा ऐक. काय ऐकू? अहो ज्या घरात माझे भाऊ राहणार नाहीये त्या घरात मी कशी राहू? रंजू अगं तुझ्या भावांची गोष्ट वेगळी आहे, तुझी गोष्ट वेगळी आहे. मी तुमचं नेहमी ऐकते की नाही? ऐकते ना. मग अगं मग तसंच याही वेळी ऐक.
रंजू रंजू ऐक 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 हे बघ हे बघ अगं आई चुकल्या म्हणून तिच्या मुलांनी पण असंच करायचं का मला सांग आई चुकलेली नाहीये आणि ती कधीच चुकत नाही अरे वा म्हणजे आईंनी आजारी असल्याचं खोटं नाटक केलं ते योग्य केलं हा चार चार विलं करून तुम्हा चार मुलांना फसवलं ते योग्य केलं हा बस काहीतरी बडबडून विषयाला बगल देऊ नका तुम्ही माझ्यावर येणार आहात की नाही ते सांगा आणि मुकाट्याने चला रंजूताई मनोज दादा आणि मनीषाताई निघून गेले तुम्ही पण चाललात नका ना जाऊ हो निघालो आम्ही बघ ना बघ वसू पण आता त्यांना राहायचंच नाहीये तर अरे मी सांगतोय तिला समजावतोय जर सगळे गेले तर आईंना कसं वाटेल ना ऐकत नाही माझं तुम्ही चला बॅग भरा उचला ती बॅग चला म्हणते ना चला सोनू 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 रडून दाखवू नकोस हा रडून काही उपयोग होणार नाहीये पण मी इथे राहते ना तुम्ही दोघं गेलात तरी चालेल सोनू हिना राहुल भाऊ तुम्ही सुद्धा चाललात हो मनोज आणि मनीषाची तयारी झाली ते सगळे तर केव्हाच गेले बघ ते गेले सुद्धा आणि अजून आपण सामानच भरतोय अगं बाई अमेरिकेतून आणलेल्या एवढ्या सगळ्या कॉस्टली गोष्टी ते सगळ्या व्यवस्थित भरायला नको का बॅगेमध्ये आई बाबा प्लीज मला इकडे राहून देत ना एनफ राहुल भाऊ आईचं खरंच तुमच्यावर जास्त प्रेम आहे तुम्ही अमेरिका सोडून भारतात कायमच येणार हे कळल्यापासून दिवस रात्र ते तुमच्याबद्दलच बोलायच्या ही रूम तर माझ्याकडून 100 वेळा सजवून घेतली खास तुमच्यासाठी खरंच राहुल पाहिलंच काहीचं नवीन नाटक पहिला हार्ट अटॅक नंतर चार चार व्हील आणि आता आता तुझ्यावरच जास्त प्रेम नाही रश्मीताई मी खरंच सांगते डोंट टेल मी कशाला खोटं बोलू हे तू बोलत नाहीयेस हे त्यांनी तुला बोलायला सांगितले मी त्यांना चांगलं ओळखते तुम्ही अजून काहीच ओळखलं नाहीये रश्मीताई हे तू आम्हाला सर्वांना सांगायला हवं ना म्हणूनच त्या पोलीस स्टेशनला गेल्यात रश्मीताई आईंबद्दल वाटेल ते बोलू नका तुम्ही हे घरच्या नोकरांनी मला सांगायची गरज नाही दिस इज नन ऑफ युअर बिझनेस आहे मी नोकर पण आजपर्यंत आईनी नोकरासारखं कधीच वागवलं नाही मला गेट आउट रश्मी बिहेव युअर सेल्फ बसू तुझा आता इथे राहायचंय कोणाला पण तिच्या काय नादी लागतेस ती दीड दमडीची नोकर माझ्याशी मला बोलते ती जाऊ दे ना आता तू बॅगा भरा ना लवकर लवकर हे बघ कपडेही बदलायचे तुला अजून अगं वाजले किती आई बाबा इनफ काय एवढे सगळे जण झोपले पण कमाल ए मनोज राहुल रंजू अरे सोनुली अमेया अरे या ना का ग एवढे रागवले सगळे माझ्यावर अरे या रे बाहेर सगळे जण रंजू हे बघा मी सगळ्यांना सॉरी म्हणणार आहे येताय ना बाहेर ए बाळांनो कोणी येणार नाहीये एवढं जेवण झोपून पण गेले सगळं जेवण तसंच आहे म्हणजे न जेवता झोपलेत सगळे आई सगळे घर सोडून निघून गेलेत खरंच आई सगळे गेलेत काय म्हणालेस आई तुमचं खोटं खोटं आजारी पडणं
हे त्यांना कळलंय. शिवाय त्यांना हेही कळलंय की तुमची चारी विल खोटी होती. आई, मी त्यांना थांबवायचा खूप प्रयत्न केला पण कोणी माझं ऐकलं नाही. अमय सारखा म्हणत होता की मला आजीकडे राहायचंय म्हणून मनीषाताईंनी त्याला खूप मारलं. सोनू पण जायला तयार नव्हती पण शेवटी चल चल खोटं बोलतीयस ना. मस्करी करते काय माझी. मनोज आई. मनोज ए बाळा. मनोज. मनीषा. अमु. मसू पाखर उडून गेली ग. आई जातो पण आई. अगं काय झालेलं नाहीये मला. जाता तू. माझं ऐकून घ्या ना जरा आई. आता मी तुला जा म्हटलंय तर. नाही बाबा रडायचं नाही. रडण्यासारखं काय आहे त्याच्यात. नाही रडायचं. रीतना 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 रीत